शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आज आपण आपल्या कापूस पिकामध्ये गुलाबी बोंडळीच्या व्यवस्थापनासाठी जे अतिशय प्रभावी असं तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये परोपजीवी मित्र कीटकाचा वापर करून आपण गुलाबी बोंडळीचं प्रभावी व्यवस्थापन करू शकतो, त्यामध्ये हे जे कार्ड आपल्याला हातात दिसत आहे हे ट्रायकोग्रामा बॅक्टेरी या परोपजीवी मित्र कीटकाचं हे कार्ड आहे. अशा कार्डवर आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे अशा ह्या पट्ट्या आपल्याला पाहायला मिळतात. ह्या पट्ट्या जर आपण कात्रीने कापल्या आणि त्या आपल्या एका एकर कापसाच्या शेतामध्ये वेगवेगळ्या झाडावर त्याला टाचण करून जर आपण लावलं तर आपल्याला गुलाबी बोंडळीच्या व्यवस्थापनासाठी याचा फायदा होतो. तर मित्रहो, हा जो ट्रायकोग्रामा मित्र कीटक आहे हा एक परोपजीवी मित्र कीटक आहे, जो पतंगवर्गीय किडींच्या अंडींना आपलं भक्ष्य बनवतो. म्हणजे पतंगवर्गीय किडींच्या अंडीमध्ये स्वतःची अंडी घालून त्यामधील तो गर्भ खाऊन त्या अंडी अवस्थेमध्येच त्या किडीचं प्रभावी व्यवस्थापन हा ट्रायकोग्रामा मित्र कीटक करत असतो. आता हे ट्रायको कार्ड वापरत असताना आपल्याला प्रति एकरी 2 ट्रायको कार्ड हे 6 ते 7 दिवसाच्या अंतरानं 4 ते 5 वेळा किमान आपल्याला त्याचं प्रसारण करावं लागतं. म्हणजे एकरी जर आपण विचार केला तर 10 ट्रायको कार्ड याप्रमाणे आपल्याला 7 ते 10 दिवसाच्या अंतरानं 2-2 ट्रायको कार्ड याप्रमाणे आपल्याला ते लावावे लागतात. आणि यातूनच आपल्याला या गुलाबी बोंडळीचं प्रभावी व्यवस्थापनही मिळत असतं. तर शेतकरी बंधूंनो, आता आपल्याला हे ट्रायको कार्ड शेतात वापरत असताना काय करायचं, तर अशा याच्या पट्ट्या करून घ्यायच्या. ही पट्ट्या झाल्या की त्यानंतर आपल्याला या पद्धतीनं त्याला असं गोल करायचं आणि नंतर स्टेपलरच्या साह्यानं आपल्या झाडावरती ते आपल्याला स्टेपल करून लावून द्यायचं. तर आपण कसं लावता येईल हे बघूया. तर हे कपाशीचं पान आहे, या कपाशीच्या पानाच्या खालच्या बाजूने अशा पद्धतीनं या पद्धतीनं आपण असं लावणार आणि त्याला या पद्धतीनं त्याला आपण टाचणार.